नागपूर मेधा नांदेडकर कोरोना चाचण्यांमध्ये वाढ प्रतिबंधित क्षेत्रांची निश्चिती आणि कोरोना संबंधीची योग्य आणि विश्वसनीय माहिती लोकांना वेळोवेळी देत राहणं हीच कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील मुख्य हत्यारा आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं कोरोना नियंत्रणासाठी वापरलेल्या उपयुक्त अनुभवांची देवाणघेवाण करण्याच्या अनुषंगानं पंतप्रधानांनी काल विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते कोविड एकोणीसची सौम्य लक्षणं किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत अशा प्रकारच्या बाधित रुग्णांच्या घरी स्वयंविलगीकरणासाठी तसंच संपर्कात आलेल्या कुटुंबियांच्या अलगीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा असणं गरजेचं आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान कोविड उपचारांसाठी केंद्र सरकारनं तयार केलेल्या कार्यपद्धतीमधून प्लाझ्मा उपचार पद्धत वगळण्यात आली आहे कोविड प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा स्वीकारण्यात आलेल्या या पद्धतीचा उपयोग होत नसल्याचं मत तज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केलं होतं तौकतेक चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टीलगतच्या भागात फळबागा शेती तसंच मालमत्तेच्या सर्व नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून तातडीनं मदत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना पत्रिकेवर मासिक पाच किलो अतिरिक्त अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभार्थ्यांना जून महिन्यासाठी ही सुविधा मिळणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभिनव संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं केंद्र सरकारनं भारतीय भाषा शिकवण्यासाठीचं ॲप तयार करण्याची स्पर्धा जाहीर केली आहे भारतीय संस्कृतीच्या विविधतेत सुसंवाद घडवून आणण्याच्या पंतप्रधानांच्या धोरणानुसार हा उपक्रम माय जीओव्ही या मंचावर घेण्यात येणार आहे भारतीय ये नागरिक लघु उद्योजक आणि कंपन्या या स्पर्धेत सत्तावीस पर्यंत नोंदणी करून भाग घेऊ शकतात याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार